ఎంట్రీ ఉంది, వాళ్ళ ఇద్దరు ఎంట్రీ ఉంది. शिवलंक सिंधुदुर्ग शिवछत्रपतींनी फक्त आरमार उभारलं, शिवछत्रपतींनी फक्त राज्य उभारलं, शिवछत्रपतींनी फक्त स्वराज्य निर्माण केलं, तर त्याचं उत्तर नाही असं येतं. जो 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभला, त्या समुद्राला परकीय राजसत्तानुसार आमचे स्थानिक सुद्धा अरबी सागर, अरबी समुद्र असं म्हणायचे. हा आमच्या अस्मितेवरचा प्रभाव प्रहार होता. पण शिवछत्रपतींनी ज्या मंगलाष्टकांमध्ये आमची सिंधू नदी, जी सिंधू नदी आमच्यापासून कोसो दूर आहे आणि ज्या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी आमची संस्कृती विकसित झाली, तिची एक आठवण म्हणून या अरबी समुद्राचं नाव सिंधू सागर असं होतं. आणि त्या सिंधू सागरावर लक्ष घालण्यासाठी, त्या सिंधू सागरावर मराठ्यांची सत्ता दक्ष राहण्यासाठी शिवछत्रपतींनी सुरत तुटल्यानंतर जो खजिना सिंधू सागराच्या या कुर्टे बेटावर होतला आणि साकार झाली ही शिवलंका सिंधुदुर्ग. महाराजांच्या दूरदृष्टीचं, महाराजांच्या कर्तृत्वाचं आणि महाराजांच्या सागरी नेतृत्वाचं हे अमूल्य असं ठिकाण. शिवछत्रपतींनी सागरी सत्तांना धाक घातला. ज्या परकीय सत्तांचे परवाने आमच्या समुद्रावर वावरण्यासाठी आम्हाला लागत होते, त्याच परकीय सत्तांनी आमच्याकडून परवाने घेऊन या सिंधू सागरावर ज्या वेळेला संचार केला, त्यावेळेला मराठ्यांचा भगवा त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत होता. कारण की तो भगवा ज्या जागेवर उभा होता, त्या सिंधुदुर्गाची निर्मिती शिवछत्रपतींनी.